पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका कुसुम म्हात्रे विराजमान झाल्या आहेत. या पदासाठी सोमवारी निवडणूक झाली असून त्यांच्या विरोधात विरोधी पक्षाने अर्ज दाखल न केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यानिमित्त सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी कुसुम म्हात्रे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती लीना गरड यांचा यशस्वी कार्यकाळ संपूर्ण झाल्यानंतर या पदासाठी सोमवारी निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी कुसुम म्हात्रे यांच्या विरोधात कोणताही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याने कुसुम म्हात्रे यांच्या समर्थकांनी महापालिका आवारात ढोल ताशाच्या गजरात आनंद साजरा केला. यावेळी भाजपच्या महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, आरपीआयचे कोकण अध्यक्ष तथा नगरसेवक जगदीश गायकवाड, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, युवा नेते हॅपी सिंग यांच्यासह नगरसेवक नगरसेविका भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि उपस्थित मान्यवरांनी कुसुम म्हात्रे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरता सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी नवनिर्वाचित महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. कुसुमताई म्हात्रे यांना पनवेलच्या विकासासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या आशीर्वादामुळेच पनवेलची ही जबाबदारी देण्यात येत आहे. आणि आज पनवेलकरांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आमच्या मावळत्या सभापतींनी पूर्णतः सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उर्वरित ज्या समस्या आहेत त्या समस्या देखील उगवत्या ताई या पनवेलकरांसाठी या समस्यांचं निरसन करतील अशी मला अपेक्षा आहे. आणि आज पनवेलमध्ये आम्हाला अत्यंत आनंदाचा दिवस, कुसुम म्हात्रेसारख्या एखाद्या ग्रामीणमध्ये जन्मलेल्या स्त्रीकडे आज पनवेलच्या विकासाची जबाबदारी आलेली आहे. जसं महिलेच्या हाती पाळण्याचे दोरी तसेच विकासाची दोरे देण्याचं काम लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या आशीर्वादाने आज पनवेलमध्ये घडत आहे. खरं तर आलेल्या आज सगळ्या जनतेचं मी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने सगळ्यांचे मनापासून कौतुक करतो. माझ्या ज्येष्ठ भगिनी ज्या आत्ताच त्यांचा पदभार ते मुक्तता झालेल्या आहेत आणि त्याही इथं उपस्थित आहेत. आता होणारी देखील दुसरी भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे, आमची कल्पना ताई त्यांच्या सहकारी सगळे उपस्थित आहेत, सगळे नगरसेवक सन्माननीय सभापती महोदय या ठिकाणी उपस्थित आहे. आज ताईंवरती जी कुसुमताईंनी जबाबदारी दिलेली आहे ती नेक जबाबदारी त्या सफल करतील असा आम्हाला विश्वास आहे. आणि दादा म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देणारे नगरसेवक या ठिकाणी पनवेलकरांनी निवडून दिलेले आहेत. त्या पनवेलकरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि पुन्हा लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आदरणीय दादा प्रशांत ठाकूर यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम या पनवेल महानगरपालिकेत प्रशांत दादा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून होत आहे. पहिला मी आभार मानते रामशेठ ठाकूर यांनी माझ्यावर ही विश्वास घातला, त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आणि दुसरा प्रशांत दादांचं काही जे माझ्या जबाबदारी लागले ती मी पूर्णपणे पार पारीन करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.